रत्नागिरी धापेश्वर रिफायनरी प्रकल्पावरून राजकीय शिमगा पाहायला मिळत आहे। यावरून उद्योग मंत्री उदय सामंत आणि खासदार विनायक राऊत यांच्यामध्ये रिफायनरीवरून झुंपल्याचे आपल्याला पाहायला मिळते। ही माहिती मिळालेली आहे। रिफायनरी मध्ये गुंतवणूक करणारी सौदी अरामको कंपनी आहे, त्यांनी आपली पूर्ण गुंतवणूक आता चीन मध्ये केलेली आहे, त्यामुळे या ठिकाणी रिफायनरी येण्याची शक्यता आता अजिबात राहिलेली नाही। हे बघा, माझ्याबरोबर मला राजशिष्टाचार माहिती आहे, मला लोकशाही माहिती आहे, मला माझे अधिकार माहिती आहेत। मी जसा अधिकाराचा चांगला वापर करू शकतो तसा वाईट पण अधिकाराचा वापर करू शकतो, पण वाईट मी बोलत नाही आणि वाईट वापर करत नाही। पण फक्त पत्र दिलं तुम्हाला, इतलं माहिती नाही तर सौदी आणि अमेरिका आणि चायनाचं काय सांगणार।